उद्या बाळासाहेब ठाकरे यांचा 11वा स्मृति दिन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही स्मृति स्थावर पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री शिवाजी पार्कात दाखल झाल्याची ही थेट दृश्य आपण काही क्षणात पाहणार आहोत। तर उद्धव ठाकरे उद्या सहकुटुंब या ठिकाणी पोहोचणार आहेत। ठाकरे कुटुंबीय साधारणतः सकाळी 10:30 च्या दरम्यान स्मृति स्थावर पोहोचते। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडे। ज्योत्सना, स्मृति स्थावर सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले आहेत। लागवी, एक कन्फ्युजन मी इथे दूर करते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते अजून स्मृतिस्थळावरती दाखल नाही झाले। दादरला त्यांची दुसरी एक विजिट होती, ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र मोठ्या संख्येने जे आहेत ते या ठिकाणी शिवसैनिक आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी जे आहेत ते दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री हे 10 ते 15 मिनिटात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी 10 ते 15 मिनिटात दादर शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या स्मृतिस्थळावरती पोहोचतील। मात्र जे शिवसैनिक या ठिकाणी पोहोचलेले आहेत, मग ते ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के असो किंवा अनेक महिला पदाधिकारी आणि माजी आमदार किरण पावसकर जे आहेत ते पोहोचलेले आहेत। आपण सुरुवात करूया नरेश म्हस्के यांच्याशी बोलणार आहोत। सर, काय सांगाल, उद्या बाळासाहेबांचा स्मृति दिवस आहे आणि आज मोठ्या संख्येने इथं शिवसैनिक पोहोचलेले आहेत। एक अत्यंत दुःखद घटना होती 11 वर्षापूर्वी घडलेली, आज तुम्ही स्मृतिस्थळावरती अभिवादन करायला आलेत, काय नेमकं इथे वचन देणार आहात बाळासाहेबांना आणि 11 वर्षात शिवसेना किती बदलली? जी बाळासाहेबांची शिवसेना होती, हिंदुत्ववादी विचारसरणीची जी शिवसेना होती, मध्यंतरीच्या काळात खुर्ची करता बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे आचार, बाळासाहेबांची तत्व लोक विसरले होते आणि शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवली होती ती शिवसेनेची भगवी पताका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी हातात घेतलेली आहे आणि त्यांच्याबरोबर ती भगवी पताका संपूर्ण राष्ट्रामध्ये नेण्याची, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण राष्ट्रामध्ये नेण्याची जी शिंदेसाहेबांनी जी भगवी पताका हातात घेतलेली आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण ही हिंदुत्वाची पताका पूर्ण राष्ट्रामध्ये भ्रमण करण्याकरता त्यांच्या मागे उभे राहणार, हेच वचन आज आम्ही बाळासाहेबांना देणार आहोत। निश्चित आपण पाहतोय पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या स्मृतिस्थळावर पोहोचणार आहेत। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।